कृषी वार्तालमध्ये मित्रांनो नमस्कार कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या जे जे शेतकरी मित्र चॅनलवरती नवीन आलेले असतील त्यांनी प्रथम तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल आयकन आहे ती ऑलवरती सेट करून घ्या कारण व्हिडिओ पडल्यानंतर ताबडतोब याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत गेलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या तर मित्रांनो आज सर्वात अधिक समस्या मित्रांनो आपल्याला येत आहे तर कपाशी प्लॉटमध्ये कपाशी मर होण्याची आकस्मिक मर का होते तर मित्रांनो अनेक भागामध्ये सध्या पाऊस खूप असा प्रमाणात सक्रिय झालेला आहे तर हा झालेला सक्रिय पाऊस यामध्ये मुख्यतः मित्रांनो कारण आहे ज्यामुळे झाडाची आकस्मिक मर आपल्याला इथे दिसून येत आहे तर यापासून उपाययोजना आपण झाडाची मरपासून काय करू शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत यावरती उपाय आज जा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या भागामध्ये खूप असा पाऊस जर झालेला असेल तर प्रथमतः आपण आपल्या जमिनीमध्ये साचलेलं जे पाणी आहे ते बाहेर काढून देण्याची सोय आपण प्रथमतः यामध्ये करायची आहे आपल्या जमिनीमध्ये कुठेही पाणी साचणार नाही हे आपण येथे दक्षता घ्यायची आहे आपल्या झाडाभोवती आपल्या खोडाभोवती आपल्या झाडाचं जे खोड आहे ते आपण पाण्यामध्ये अजिबात येथे जास्त दिवस जास्त काळ येथे राहू द्यायचं नाही हे आपण येथे दक्षता घ्यायची आहे जर आपल्या जमिनीमध्ये पाणी साचलेलं असेल तर आपल्या झाडाची मर येथे चालू होण्यास येथे सुरुवात होते तर यापासून प्रयला जो उपाय आहे तो पाणी काढण्याचा आपण इथे ठेवायचा आहे हा मित्रांनो आपण नैसर्गिक उपायामध्ये याचा आपण समावेश येथे ठेवलेला आहे यामध्ये आपण जमिनीमध्ये पाणी अजिबात साठवून द्यायचं नाही ताबडतोब आपलं पाणी जे आहे ते आपण चर काढून हे वे पाण्याची विल्हेवाट आपण इथे लावायची आहे आणि यामध्ये आता जो रासायनिक उपाय आहे आपल्या कपाशीमध्ये जर आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये झाडाची मर आपल्याला दिसत असेल तर यामध्ये कॉपर ऑक्सिक क्लोराइड जे आहे कॉपर ऑक्सिक क्लोराइड आपण पंपाला साठ ग्रॅम वीस लिटरचे जे आपले पंप असतात त्याला साठ ग्रॅम प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण वीस लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम युरिया जे आपण नत्र येथे येणं आहे ते आपण येथे पंपाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि याची आळवणी आपल्या कपाशी आहे पराठी आहे कापूस आहे आपण याच्या खोडाला शंभर शंभर मिली आपण पंपाला हे सोडायचं आहे शंभर मिली सोडा किंवा दीडशे मिली सोडा हे खोडाला मित्रांनो आळूनही आपण येथे सोडायचे आहे जेणेकरून ते मुळा वाटे आपल्या ज्या कपाशीची जे मुळे इथे चॉकअप झालेली आहे तिला पूर्ण येथे डेव्हलप करण्याचं काम आपल्याला इथे करून देणार आहे तर असा हा रासायनिक उपाय मित्रांनो आपण करायचा आहे जेणेकरून आपल्या कपाशीची जी आकस्मिक मर आहे ते आपण निश्चित यामधून टाळू शकता तर हा रासायनिक उपाय मित्रांनो आपण नक्की करून घ्या आणि आपल्या कपाशीमध्ये जे आकस्मिक मर होणार आहे तर ते आपण इथे टाळू शकता तर मित्रांनो कपाशी प्लॉटला पूर्ण आपण ही आवणी करायच्या नाही ज्या कपाशीच्या झाडावरती आपल्याला हा प्रादुर्भाव दिसत आहे त्या कपाशीच्या झाडालाच आपण ही आळवणी करायची आहे तर आपला संभाव्य खर्च पण येथे मित्रांनो टळल आणि जी झाडाची मर होणार आहे ती आपण निश्चित यापासून वाचू शकता तर हा रासायनिक उपाय मित्रांनो आहे तर ज्या ज्या मित्रांच्या कपाशी प्लॉटमध्ये ही आकस्मिक मर दिसत असेल तर त्यांनी हा रासायनिक उपाय इथे करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला यापासून निश्चित बचाव येथे होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो येथे थांबणार आहोत तर मित्रांनो जे जे मित्र चॅनलला इथे सबस्क्राईब झालेले नसतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण प्रॅक्टिकल माहिती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये येथे थांबूयात तर धन्यवाद